बरोबर, म्हणजे तुम्ही करूच नका, तुम्ही करायच्या ह्या जाती निवडा, आर आय आर ब्लॅक ॲस्ट्रोलॉप, त्याच्यानंतर तुमची गिरराज, वनराज, ठीक आहे, कावेरी, सोनाली, डीपी, डीपी क्रॉस, ह्या जाती निवडा, पण प्युअर गावठी करू नका। नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आज मी द्विजच्या हेड ब्रांचवर आलोय, हेड ऑफिस जरी म्हटलं तरी चालेल, मेन ब्रांच जरी म्हटलं तरी चालेल, किंवा द्विजची सुरुवात कुठून झाली असं जरी म्हटलं तरी चालेल, ॲक्च्युली सुरुवातपासूनच आपल्याला शेवट करायचं आहे मित्रांनो। तर हा छोटासा जो फार्म पाहताय तुम्ही, या ठिकाणी द्विजची सुरुवात झाली आहे। हे बघा, एक घर आहे, घराच्या बिलकुल समोर फार्म आहे मित्रांनो, आणि द्विजची ओरिजिनल सुरुवात या ठिकाणून झाली आहे। तर द्विजला नेमकी सुरुवात कशी झाली, किंवा सुरुवात त्यांनी कुठून केली, कितीपासून केली, किती इन्व्हेस्टमेंट केली, टोटल त्यांना खर्च किती आला, आधी त्यांनी पैसा टाकला की आधी पैसा उभा केला, कसा केला, किंवा कसं मित्रांनो, भांडवल आहे ना एक, ॲक्च्युली सगळ्यांकडे अवेलेबल नसतं, किंवा 2 नंबरचा पैसा जरी म्हटला तर 2 नंबरचा पैसा सगळ्यांकडे अवेलेबल नसतो। लोक काय करतात, हा जो व्यवसाय आहे ना, हा 2 नंबरवाल्यांचा व्यवसाय नाही ॲक्च्युली, खरं सांगणं म्हणजे जे काही गरीब शेतकरी कुटुंबे त्यांचा हा व्यवसाय आहे, ते कुठंतरी विचार करतात का रे हा आपण जर सुरुवात केली तर आपलंसुद्धा कुठंतरी जे काही जीवन आहे ते आपलं या ठिकाणी पास होऊ शकतं, जो काही आपला दैनंदिन खर्च आहे तो आपण सोडवू शकतो, असे बरेच लोकांच्या डोक्यात ना वेगवेगळे विचार येत असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये द्विजची सुरुवात, फार्मसाठी खर्च, फार्मवरचं नियोजन, आणि त्यानंतर द्विजचं मार्केट कसं एवढं मोठं झालं, त्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, बऱ्याच वेळेला तुम्ही उमेश पाटील यांच्या द्विज फार्म नावाच्या चॅनलवर बघा, हे कंपार्टमेंट पाहिले असतील, दिसले काय छोटे छोटे कंपार्टमेंट, हे कंपार्टमेंट पाहिले असतील, हा बोर्ड पाहिला असेल, त्यानंतर हा बोर्ड पाहिला असेल, आणि या ठिकाणी बऱ्याच वेळेला तुम्ही हे बघा, हे घर सुद्धा पाहिलं असेल द्विज फार्ममध्ये, आणि हा फार्म पाहिला असेल। तर हा कसं आहे, मेन फार्म होता, मेन ब्रांच होती या ठिकाणी, हे बघा कोंबड्या फिरत आहेत। तर ही जी काही सुरुवात आहे द्विज फार्मची, तर या ठिकाणाहून सुरुवात झाली असं म्हणायला काय हरकत नाही। सुरुवात म्हणजे याच्यात आपला एक 5 गुंठ्यापासून आपण सुरुवात केली होती, वाटलं की आपल्याला आता कुठेतरी मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे, इथूनच सुरुवात झाली होती ना। नाही, सुरुवात ऍक्च्युअली 5 गुंठ्यापासून याच्या जागा दुसरीकडे, हा दुसरीकडे आहे, मग त्या ठिकाणी आता फार्म आहे की नाही, त्या ठिकाणी फार्म आपण तो पूर्ण बंद आहे, म्हणजे आता इथे पूर्ण आपण कोंबड्या शिफ्ट केले त्या हिशोबाने, पण सुरुवात आपली 5 गुंठ्यापासून आहे, त्या ठिकाणी व्हिडिओ बनवायला पण सुरुवात केली होती, ठीक आहे। आणि त्यानंतर ह्या फार्मवर आपण जेव्हा इकडे हळूहळू आपण काम चालू केलं होतं, म्हणजे पहिल्यांदा झाड कंपाऊंड केलं, त्याच्यानंतर झाडं लावली, त्याच्यानंतर मग शेड केलं, मग शेड आहे, मग आपल्याला इथे कोंबड्या राहतील म्हणून आपण एक छोटस इथे घर तयार केलं, तर हे सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप बाय ह्या चालत होत्या। आणि एक 2 वर्ष झाली असतील आपण इकडे पूर्ण ह्याच्यामध्ये झाले, आपल्याला बाकी आपण 3 वर्ष ते 3.5 वर्ष आपण तिकडे त्याच फार्मवर काढले 5 गुंठ्यामध्ये, बरोबर, म्हणजे सुरुवातच आपली 5 गुंठ्यापासून झालेली, सुरुवातच 5 गुंठ्यापासून झाली, म्हणजे आपण सांगितलंय आपला कन्सेप्ट की सुरुवात तुम्ही लहानपासून करा, त्याच्यानंतर मोठं करा, पण ऍक्च्युअली होतंय काय की जेव्हा आपण छोट्यापासून सुरुवात करतो तेव्हा मोठ्यापर्यंत जायला आपल्याला खूप वेळ लागतो। यासाठीच कसं आहे की तुम्ही सुरुवातच मोठी केलीत ना, पण चांगली प्रॉपर माहिती घेऊन केली तर तुम्ही नक्की यशस्वी ठरू शकता, म्हणजे सुरुवात मोठी करा, पण त्या आधी ट्रेनिंग घ्या, कुठेही मी आधी सांगितलं की खूप माहिती घ्या त्याच्यानंतर उतरा, कारण खूप रिस्क या धंद्यामध्ये आहे। आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही आमच्याकडे या, आमच्याकडूनच ट्रेनिंग घ्या, मी माझ्या व्हिडिओ मध्ये सांगत असतो की तुम्हाला आजूबाजूला तुम्हाला जिथे घेता येईल ट्रेनिंग तिथे घ्या, अजून वाटते तुम्हाला अजून शिकायला पाहिजे, शेवटचा ऑप्शन उमेश पाटील तर उमेश पाटीलकडे या, असं म्हणणं की तुम्ही माझ्याकडेच यायला पाहिजे, पण मी हे सांगतो की ट्रेनिंग घ्या तुम्ही, त्याशिवाय कुठे लगेच चालू पाऊल टाकू नका। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी छोटे छोटे कंपार्टमेंट केले, बरं हे कंपार्टमेंट कशासाठी, कंपार्टमेंट ह्यासाठी केलं होतं सर की जे छोटे छोटे फार्मर आहेत बरोबर आहे, ते शेड केल्यानंतर त्यांना पिल्लांची ब्रुडिंग करणं खूप असं प्रॉब्लेमॅटिक होतं, बरोबर, म्हणजे काय होतं की तुम्ही बघताय की कोंबडी सोडली की मग ती दुसऱ्या कोंबड्या आता ते पिल्लांना मारते, टोचा मारतात, तर हे प्रकार होऊ नये यासाठी आपण कसं केलंय की अर्धा हे ब्रुडरचा पार्ट शेडच्या आतमध्ये घेतलाय आणि अर्धा बाहेर घेतलाय, याच्यामध्ये कसं आहे की एक कोंबडी 1 50 पिल्ला आरामात त्याच्यामध्ये 1 महिन्यापर्यंत सांभाळू शकते, एवढे 4 बाय 4 ते ब्रुडर आहेत, बरोबर, त्याच्यामध्ये आपण एक बल्ब लावतो जेणेकरून काय त्याच्यामध्ये हीट होते तयार आणि कोंबडीची जास्त उभीची गरज लागत नाही, तर त्या पद्धतीने आणि कोंबड्या बंदिस्त असतात 1 महिन्यापर्यंत, त्याच्यामुळे कसं त्या पक्ष्याला कोणा चोचा मारायचा प्रश्न पण नसतो आणि ते सोपं होऊन जातं। तर हे जे छोटे फार्मर आहेत त्यांच्यासाठी हा एकदम चांगला कन्सेप्ट आहे, म्हणजे महिन्यामध्ये जी ब्रुडिंग
करतो त्याच्यामध्ये बरेच मॉर्टॅलिटी होते. ऍक्च्युली जर तुम्ही कोंबडी वगैरे आई सोबत ठेवली नाही किंवा लाईट खाली ब्रूडिंग घेतली तर नवीन लोकांच्या लक्षात येत नाही की जे काही पिल्ले त्यांना प्रॉपर हीट जाते. काय होतं समजा तुमच्याकडे 50-100 कोंबड्या आहेत, आज 100 कोंबड्यातून तुम्हाला 100 पिल्ले निघतील का? नाही निघणार. म्हणजे 20-30 निघाली ते देऊची एक एक पार्टेशन मध्ये टाकून, जसा पक्षी मोठा झाला तसा बाहेर त्या पार्टेशन मध्ये दुसरे पक्षी जातील. बरोबर, त्या हिशोबाने. हा म्हणजे जे काही कोंबडी त्यांना शिकवणारे एक प्रकारे जी जशी तुम्ही लोकांची ट्रेनिंग घेतात तशी ती ब्रुडर आई जी आपण म्हणतो मदर आई त्या पिल्लांची ट्रेनिंग घेणार आहे आणि ब्रुडिंग आपली सक्सेस होणार. तर मित्रांनो त्यासाठी त्यांनी हे कंपार्टमेंट बनवलेत, बघा छोटे छोटे कंपार्टमेंट आहेत. ऍक्च्युअली कसं आहे माहिती का, हा व्यवसाय असा आहे ना, आता तुम्ही जरी म्हटलं किती जरी तुम्ही म्हटलं की उमेश पाटील या व्यवसायामध्ये तरळ आहे, खूप नॉलेज आहे, पण तरी सुद्धा ते दादा ते सुद्धा जर नवीन काही भेटलं तर ते शिकत राहणार. म्हणजे कसं माहितीये का, सांगायला हा समुद्र आहे, याच्यामध्ये तुम्ही कितीही केला तरी तुम्ही कमीच, म्हणजे किती शिका तुम्ही बरोबर तुम्हाला कमीच पडणार आहे. जसं काही तुम्ही सांगितलं की हे ब्रुडिंग कंपार्टमेंट आहे तुमचे, बरोबर आहे. आता एका दिवसाचं पक्षी ते तुम्ही इन्क्युबेटर मधून करतात की कोंबड्या स्वतः ह्याच करतात? आपण दोन्ही पद्धतीने करतो, कारण कसं आहे कोंबडी खाली एवढे पक्षी काढण्याचं पॉसिबल नाही. ठीक आहे, तुम्ही आता कुक्कुटपालन केलं, तुम्ही बसवलं नाही बसवलं तेवढा आपल्याला आयडिया नाही. बरोबर, पण कसं आहे प्रत्येक ऋतूमध्ये जसं पक्षी पाहिजे तसं निघत नाहीये, त्यासाठी आपल्याला इन्क्युबेटरचा वापर करणं गरजेचं असतं. आणि इन्क्युबेटरचा वापर केलं की आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला पक्षी निघतो आणि त्याच्यामुळे आपण जास्त क्वांटिटीमध्ये आपण पक्षी देऊ शकतो. बरं, बरेच लोक असे म्हणतात की जो पक्षी मशीन मध्ये तयार होतो, इन्क्युबेटर म्हणा किंवा मोठा हॅचिंग मशीन म्हणा तुम्ही काही म्हणा, जो पक्षी मशीन मध्ये हॅचरी मध्ये तयार होतो तो एवढा स्ट्रॉंगली राहत जेवढा पक्षी आई खालून तयार झालेला असतो. तर त्याच्याबद्दल काय म्हणणार तुम्ही? म्हणजे लोकांचं कसं भ्रम झाला माहितीये का, ऍक्च्युली कृत्रिम प्रद्या पद्धतीने जे काही पिलं पिलं घेतात. आता मला काय सांगायचं माहितीये का की हे लोक कोण सांगतायत, हे ऍक्च्युली यांच्याकडे कोंबडी सुद्धा नसते. बरोबर, आणि हेच सांगतात. बरोबर आहे. आता मला काय सांगायचं, स्ट्रॉंग जर राहते तर मग एक कोंबडी 15 पिल्ल काढते, एक तुम्ही 20 अंड्यावर ठेवता, कोणी 22 तर कोणी 25 तर कोणी 28 अंड्यावर पण ठेवतो. 15 अंड्यावर आम्ही कोंबडी बसवतो. बरोबर, एक 12 पिल्ल निघाली. तुमचा अनुभव एक मला सांगा की तुम्ही जेव्हा कोंबडी पिल्लांना बाहेर घेऊन फिरते तर ते 10 ते 12 दिवसामध्ये त्यातली फक्त दोनच राहतात. बरोबर, बरोबर आहे. म्हणून जर ती स्ट्रॉंग आहेत तर मग ते नाही मरायला पाहिजेत ना. आज मला सांगा जर 12 मधून जर 2 जगतात म्हणजे तुमचा मॉर्टॅलिटी रेशो किती झाला? बरोबर, म्हणजे जर समजा 80% 70-80% झाला का नाही? हा, कोंबडीने 15 पिलं काढली महिन्यामध्ये तिच्या मागे फक्त 2-3 पिलं, म्हणजे 80% तुमचा मॉर्टॅलिटी रेट झाला. बरोबर, 10 दिवसामध्ये. बरोबर, आणि जेव्हा इन्क्युबेटर मधून आपण पिल्लं काढतो तर 100 पिल्लातून म्हणजे 100 अंड्यातून फक्त 80 पिल्लं निघतात. 80 निघतात, कधी 70 निघतात, कधी 75 निघतात. बरोबर, पण एक आपण 80 धरू आणि 80 मधून किती मरतात तर फक्त 2 ते 3. बरोबर, जर प्रॉपर ब्रूडिंग केली, प्रॉपर ब्रूडिंग केली तर मग स्ट्रॉंग कुठली पिल्ले आहेत, कोंबडी खालची की मशीन मधली? हा म्हणजे एक जर म्हणजे काय माहितीये का, ह्या लोकांना हा बिझनेस ज्यांना हा कोंबडीच्या नावाने खेळायचा आहे. बरोबर, तर तेच लोक असं सांगू शकतात. बाकी मी तर सरळ सांगतो की इन्क्युबेटर घ्या किंवा कोंबडी खाली बसवा, काही असा फरक नसतो, दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. पण जर एक चांगलं आपण आता कसं, मी जर कोंबड्या घेणार आहे तर मी बिझनेसच्या लॉंग टर्मच्या हिशोबाने कोंबड्या घेणार आहे, तर माझ्या अंदाजाने किंवा तुमच्या अंदाजाने काय वाटतं, कोंबडी खाली बसवण्यापेक्षा इन्क्युबेटर फार बेटर आहे? फार बेटर आहे, पण त्याचे गोष्टी पण काही असतात ज्या आपल्याला. एक सांगायचं तर तुमच्याकडे लाईटची व्यवस्था पाहिजे. बरोबर, 24 तास लाईट पाहिजे. इन्व्हर्टरची व्यवस्था पाहिजे. प्रॉपर पाणी आहे का ते नियोजन पाहिजे. तुमच्याकडे लाईट जर सांगाल तर पॉवर कमी जास्त होत असेल तरी पण पक्ष्यांना, म्हणजे इथे निघणारे पिल्लू प्रॉपर निघणार नाही. बरोबर, आता मशीन मधून पिल्लू चांगले निघत नाहीये तर हे मशीनचा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे, ते स्ट्रॉंग निघत नाही तर मशीनचा प्रॉब्लेम आहे, कारण त्याच्यामध्ये ह्युमिडिटी किंवा टेम्परेचर प्रॉपर नाही जर झालं तर ते अंड्यातून निघणारे पिल्लू ते कमजोरच निघणार आहे. आता हे लोक सांगतात जे कोण जे घरगुती पद्धतीने इन्क्युबेटर बनवतात जे थर्माकोलच्या बॉक्स मध्ये. बरोबर, बरोबर आहे. 2 दिवसांनी हलवतील नाही हलवणार, पाणी ठेवतील नाही ठेवणार, मला अशीच पिलं निघाली. आता काय, जर पाणी कमी पडलं तरी पक्षी कमजोर निघणार, ह्युमिडिटी कमी झाल्यामुळे. बरोबर, टेम्परेचर कमी झालं तर तो पक्षी 21 दिवसाच्या ठिकाणी 22 दिवसाला निघणार. बरोबर, मग या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे तो पक्षी कमजोर होतो. जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं मशीन घेतलं तर तुम्हाला रिझल्ट चांगला येतो,
आणि त्या हिशोबाने पक्ष्याची क्वालिटी मेंटेन होते. बरं, आता जर असं समजलं की आम्हाला मग चांगल्या क्वालिटीची मशीन कुठे मिळतील, आपण अवेलेबल करतात का मशीन वगैरे? हो, आपण करून देतो ना अवेलेबल, जेट फार्म वरून करून देतो अवेलेबल. म्हणजे ऍक्च्युली आपला तो बिझनेस नाही, बिझनेस नाहीये, पण कसं माहितीये का, ज्या फार्मरला खरोखरच चांगल्या गोष्टी करून सुरुवात करायची आहे, त्याला आपण ते कॉन्टेस्ट देतो. बरोबर. आणि तुम्ही ते मे बी समजवणार सुद्धा की इन्क्युबेटर, आपल्या ट्रेनिंग मध्ये इन्क्युबेटरचं पण आपण पूर्ण माहिती देतो, कशा पद्धतीने बनवायचं, त्याच्यामध्ये अंडी कशी ठेवायची, त्यांना टेम्परेचर किती ठेवायचं, त्याला ह्युमिडिटी किती द्यायची, 18 दिवसानंतर किती कधी अंडी खाई करायची, 18 दिवसामध्ये किती वेळा अंडी हलवायची, त्या सर्व प्रॉपर गोष्टी आपण शिकवतो त्यामध्ये. बरोबर बरोबर. ऍक्च्युली कसं मित्रांनो, मला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या, दादा ते इन्क्युबेटर देतात, विकतात नाही विकत, म्हणून म्हणजे मी विकत नाहीये, फक्त कॉन्टॅक्ट देतो. कसं माहितीये का, जे इन्क्युबेटर्स जे तयार करतात ते आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, आणि आपल्या थ्रू गेल्यावर ते थोडं कस्टमरला सर्व्हिस सुद्धा चांगली देतात. बरोबर. आणि रेट मध्ये सुद्धा थोडंफार, रेट मध्ये आता ते त्यांचं, आपण आपण कुठल्याही पद्धतीचं कमिशन ठेवत नाही, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही प्रत्येकाकडे कमिशन ठेवून सगळ्या गोष्टी करण्याचा. म्हणजे मित्रांनो, कसं माहितीये का, मशीन जी म्हटलं तर मशीनचं प्रॉपर गायडन्स किंवा प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे. ऍक्च्युली लोकांना काय वाटतं माहितीये का, एक मोकळं सांगतो तुम्हाला, 200 वॅटचा लाईट लावून देणार, खाली पाणी ठेवून देणार आणि अंडी ठेवून देणार आणि 21 दिवस वाट पाहणार की आता पिल्लं निघतील. पण ऍक्च्युली तसं नाही मित्रांनो, अंड्याची क्वालिटी किंवा अंडे कोणत्या कोंबडीने दिले, त्या कोंबडीला कोंबडा जुळला आहे नाही जुळला आहे, ती फीड कोणती खाते, किंवा बरेच वेळेला कसं होतं माहितीये का, आता बरेच वेळेला असं पण होत असेल ना दादा की तुमच्याकडून लोक हे घेऊन गेले, कोंबड्या घेऊन गेले. बरोबर आहे, मे बी एक नेल्या 100 कोंबड्या मी, मला चालू आहे 30 अंडी रोजची चालू आहे माझ्याकडे, ग्राह्य धरा 30 अंडी रोजची चालू आहे. मग मला कसं वाटेल, मी 30 अंडी रोजची जमा करावी, कलेक्ट करावी, मशीनला लावावी आणि मला रोजची 30 पिलं मिळणार 21 दिवसानंतर, असं मला पण वाटतं बऱ्याच वेळेला, लोकांना पण तसं वाटत असेल. तर मग बऱ्याच वेळेला कसं होतं माहितीये का, लोकांना नाही माहिती राहत कोंबडीला किती खाद्य गेलं पाहिजे. साधारण 40-50 ग्रॅमचा अंडा आपल्याला पाहिजे. ऍक्च्युली प्युअर गावरान असेल, जर तुमची तलंग जुनी झाली तर मे बी 40 ग्रॅम पर्यंत अंडी देते, पण जर ती नवीन असेल तर तेवढं मोठा अंडा देत नाही. बरोबर आहे, एक 35-40 ग्रॅम जरी आपण कन्सिडर केलं, 40-45 ग्रॅम पर्यंत खूप जुनी असली तर अंडा देऊ शकते. 35-45 पर्यंत अंडं खूप चांगलं मानलं, खूप चांगलं पिलांसाठी. हा, पिलांच्या हिशोबाने आता आम्ही कसं करतो की आमच्याकडे ज्या मशीन आहे त्याच्यामध्ये ट्रे मध्ये जी अंडी बसत नाही ती काहीच कामाची नाही, ती ठेवतच नाही. बरोबर बरोबर. म्हणजे ते निघणारे पिल्लू काय की चांगल्या क्वालिटीचे आहेत, म्हणजे जे ट्रे मध्ये फिक्स बसत नाही ते अंडा आपण ग्राह्य धरत, पिल्लं जरी बसलं किंवा बसलं जरी नाही तर ते रिजेक्ट होणार. म्हणजे कसं आहे की आपल्याला एक साईज मॅटर होते ती त्या हिशोबाने. बरोबर. आता जर ऍक्च्युअल बघायला गेलं तर तुम्हाला जर 30 ग्रॅमचं अंडं असेल तर तुम्हाला निघणारे पिल्लू 20 ग्रॅमचे आहेत. बरोबर. पण सरासरी आपलं पिल्लू जे आहे ते 22-26 ग्रॅम पर्यंत तरी असलं पाहिजे. म्हणजे आपण 35-40 ग्रॅम पर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. हा, 40 ग्रॅम म्हणजे जेवढं चांगलं अंडं तेवढी चांगलं पिल्लं. पिल्लं आता तुमचं अंडच कुपोषित आहे, त्यातून निघणारे पिल्लू कसं निघणार आहे आणि ते भविष्यात काय होणार आहे, त्या गोष्टी आहेत. म्हणून छोटी अंडी आपण स्वतःच्या घरी खाण्यासाठी वापरतो, कारण ती खूप अशी कमी निघतात, असं खूप जास्त नाही. तुम्ही आता आमचं खाद्याचं नियोजन बघताय तुम्ही, तर आम्ही प्रॉपर त्यांना खाद्य मार्केटचं देतो, चांगले फीड देतो, त्याच्यामुळे अंडे साईज चांगले चांगले येते. हा हा, म्हणजे आपण जे लेअरचं फीड चालवतो कोंबड्यांना, ऍक्च्युली ते आपण यासाठीच चालवतो की कोंबड्यांनी अंडर स्ट्रॉंग दिलं पाहिजे आणि त्याच्यातून वजन आलं तर ते पिल्लू स्ट्रॉंग समोरच्याला गेलं पाहिजे. बरोबर. कारण आपण सांगतो ना की जे आई वडिलांच्यातून त्या जे काही गुणधर्म आहेत ते त्या अंड्यामध्ये होतात आणि अंड्यातून पिल्लामध्ये बरोबर, तर त्या हिशोबाने आपल्याला काम करणं गरजेचं आहे. हा, म्हणजे आता बरीच लोक जे म्हणतात ना आमच्याकडे अंड्यांचा रेशो कमी आहे, बरं ठीक आहे अंडी ठीक येत आहेत पण पिल्लांचा रेशो कमी निघतोय, तर त्यात मशीनचा कुठलाही प्रकारचा दोष राहत नाही. त्यात आपण अंड्यांच्यामध्ये अंड्याचाही असतो मशीनचाही असतो, त्या पद्धतीचं कंट्रोलर वापरलंय का, ते प्रॉपर सेन्स करतं का. बरोबर. तर त्या सगळ्या गोष्टी नाही, ऍक्च्युली जर मे बी द्वित फार्म कडून जर गेले मशीन तर मे बी तुम्ही त्या गोष्टी पाहूनच देणार आहेत. आपण जे हे करतो त्याच्यामध्ये 1 वर्षाची वॉरंटी मध्ये लोक प्रोव्हाइड करतात. बरोबर. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सर्व्हिस देणं किंवा सगळ्या आणि रिझल्ट ही आपण आधी आपण आपल्या फार्म मध्ये त्या गोष्टी टेस्ट केल्यात आणि त्यानंतरच आपण समोरच्याची मार्केटिंग करतो, असं हे हिशोब आहे. बरोबर. म्हणजे मित्रांनो कसं माहितीये का, ऍक्च्युली जी कंपनी आपली स्वतःची घरची कंपनी नाही, दादा ते बाहेरून इन्क्युबेटर म्हणजे जे असेंबल करतात ना त्यांच्याकडून मशीन आणतात आणि ते म्हणजे आपण त्यांना डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट देतो कस्टमरला. तुम्ही समोरासमोर डायरेक्ट सगळ्या गोष्टी करू शकता. बरोबर. आता बरेच लोक हा बोर्ड पाहिला मी, बरोबर आहे, तुम्ही अंडी उत्पादन वगैरे या गोष्टी लिहून ठेवल्यात किंवा जात वगैरे सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, तर बरेच लोक चुकतात मे बी. लोक गावरान 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 नाचवतात,
मोकळं बोलतो मी, स्पष्टपणे बोलतो. आता तुमचा व्यवसाय असो नसो मला त्याशी काही घेणं नाही. लोक फक्त गावरान गावरान नाचवतात, अरे गावरान म्हणजे खूप भारी, गावरान म्हणजे प्युअर, गावरांचं असं झालं, गावरांचं तसं झालं, आणि अंड्याच्या शिवातून लोक कोंबड्या घेऊन जातात. तर मग लोकांनी आधी माइंडसेट केलं गेलं पाहिजे की गावरान आपल्याला कसं. माझ्या व्हिडिओ मध्ये मी सुरुवातीला सांगतो, माझे जे ट्रेनिंग जे फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये पण सांगतो, अंड्यासाठी कराल तर गावठी अजिबात करू नका. बरोबर, म्हणजे तुम्ही करूच नका. तुम्ही करायच्या तर ह्या जाती निवडा, आर आय आर, ब्लॅक ऍस्ट्रोलॉप, त्याच्यानंतर तुमची गिरराज, वनराज, ठीक आहे, कावेरी, सोनाली, डीपी, डीपी क्रॉस, ह्या जाती निवडा. पण प्युअर गावठी तुम्ही अंड्यासाठी करू नका. बरोबर, ती वर्षाला 50-60 अंडी देणार, इन्क्युबेशनचा वापर केला तर 70 अंडी देणार. बरोबर आहे, बरोबर. दिवसाला 100 ग्रॅम खाणार. आज फीडचा खर्च आहे 3.5 रुपये एक पक्षाला. बरोबर आहे, वर्षाला किती खाणार, कमीत कमी 1100 रुपयाचा खाणार. 70 अंडी देणार, त्याच्यामध्ये पण एखादा रोग आला तर ती पण अंडी द्यायची बंद. म्हणजे सरासरी तुम्ही 50-60 अंडी पकडा. आज 60 रुपये अंडे, 60 जरी अंडी पकडली तुम्ही विकणार कितीला, 10 रुपये अंडे चालू आहे. बरोबर आहे, म्हणजे तुमची कोंबडी किती वर्षाला खाईल, 1100 रुपयाचं, आणि अंडी विकून किती भेटणार तुम्हाला, 600 रुपये एका कोंबडी, एका कोंबडी मागे. म्हणजे तुम्ही 500 रुपये कोंबडी सांभाळ, वर्षभर सांभाळ तुम्ही लॉस आहेत. त्याच्यामध्ये मॉर्टिटी आली, तुमचा फीड, म्हणजे तुमचा सगळं टायमिंग आला, तो हिशोब सोडूनच द्या. हा, म्हणजे ऍक्च्युली जर अंड्यांसाठी पाहिलं तर तुमचे सरासरी 500 रुपयाची अंडी विकली जाणार आहे, 500 रुपयाची कोंबडी विकली जाणार आहे, आणि तुमचा खर्च होणार आहे त्याच्यावर 1000 रुपये खाद्य खर्च. म्हणजे ती कोंबडी तुमची फुकट जाणार आहे, मेहनत फुकट जाणार आहे. म्हणजे गावरान कोंबडी ही अंड्यांसाठी आपल्याला परवडत नाही. मी तर गावरान कोंबडी करायची तर नेमकी कोणत्या हिशोबाने करायची? गावरान कोंबडी तुम्हाला करायची असेल तर 3 पद्धतीने मी करू शकता. एक तर मांसासाठी, त्याच्यानंतर पिल्ल विक्रीसाठी आणि अंडी विक्रीसाठी. पण फक्त अंडी विक्रीच नाही, म्हणजे काय होतं, समजा तुमच्याकडे आता श्रावण महिना आला, अंडी नाही संपली, कोंबड्या बसवा. बरोबर, पिल्ल काढा. बरोबर, उन्हाळ्यामध्ये अंडी तुमची सेल होत नाही, तुम्ही इन्क्युबेशन वापरा किंवा काही करा. ती उन्हाळ्यात अंडी निघतात का? कशामध्ये? म्हणजे उन्हाळ्यामध्ये जी अंडी येतात कोंबड्यांमध्ये, अंड्यांचा रेशो उन्हाळ्यामध्ये कमी राहतो ऑलरेडी. बरोबर आहे, आणि बरेच लोक उन्हाळ्यामध्ये अंडी खाणं टाळतात. हो, पण उन्हाळ्यामध्ये अंड्यातून पिल्लं निघतात का? हो, निघतात ना. आता आम्ही वर्षभर पिल्लं काढतो ना. त्यासाठी मॅनेजमेंट आहे तुमच्याकडे. तुम्ही ही 3 पद्धती, म्हणजे तुमच्याकडे एखादा आला सांगायला मला तलंग पाहिजे, तलंग विकू शकता. बरोबर आहे, तुमच्याकडे एखादा आला मला पिल्लं 50 पिल्लं पाहिजेत, 20 पिल्लं पाहिजेत, तुम्ही ते पिल्लं विकू शकता. बरोबर, तुम्हाला वाटतंय का एखादा कस्टमर अंड्यासाठी आलाय, आपल्याला पिल्लू आपल्याकडे सेल होत नाही, तर थोडे दिवसापूर्वी अंडी विकून टाकायची. म्हणजे हा तुम्ही कंबाईन व्यवसाय केला तर तुम्हाला परवडेल. तुम्ही विचार करा का फक्त मी फक्त अंड्यासाठी व्यवसाय करेन तर परवडणार नाही. ठीक आहे, आता तुम्ही पिल्ल विक्रीचा विषय करा तर तुम्हाला मार्केटिंग खूप स्ट्रॉंग लागेल. बरोबर, तरच तुम्ही पिल्ल विक्री करू शकता, विक्री करू शकता. बरं, तर ठीक आहे, समजा आपण जर तसं पाहिलं की ह्या 2-3 गोष्टींसाठी आपण जर केलं कोंबडी पालन गावरान प्युअर मध्ये तर आपल्याला मेबी परवडणार आहे. पण जर समजा मला एक गावरान कोंबडी पालन आहे, मला एक चांगला प्रॉफिट पाहिजे तिच्याकडून, मला मेंटली एवढा त्रास नाही पाहिजे, आपण म्हणतो ना हेडेक नाही पाहिजे, मला पैसा पाहिजे हेडेक नाही पाहिजे, मग मी पिल्लांकडे जवळ आलो, मेबी 1000 कोंबड्या नेल्या मी, किंवा आपण स्टेप बाय स्टेप 1000 कोंबड्यांपर्यंत गेलो, तुमच्या थ्रू म्हणा इतर कोणाच्या थ्रू म्हणा, जर समजा मी तुमच्याकडून ट्रेनिंग घेतली, मेबी मी 50 कोंबड्यांपासून सुरुवात केली, किंवा तुम्ही जसं सांगितलं तुम्ही जर ट्रेनिंग घेतली प्रॉपर तर तुम्ही 1000 कोंबड्या सुद्धा सांभाळू शकतात जर आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिले तर. आणि जर मी पिलांचं प्रोडक्शन चालू केलं माझ्या फार्म, तर मला मार्केटिंग किंवा तुम्ही आमच्याकडून पिलं खरेदी कराल का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हा, कसं माहितीये का, माझा कन्सेप्ट खूप वेगळा आहे. मला माझ्या 5-50 किलोमीटर मध्ये फक्त फार्मर तयार करायचे. ठीक आहे, तिथूनच पिल्ल सेल करायचे. बरोबर, काय होतं, तुम्ही माझ्यापासून 200-250 किलोमीटर लांब आहेत. आज मी विजिटला आलोय. ठीक आहे, आज विजिटला आलो, बघितलं कोंबड्या आहेत, ओके सगळं ओके. पण तुम्ही आजूबाजूला 10 ठिकाणून अंडी गोळा करून त्या मशीन मध्ये टाकून पिल्ले काढून मला देता, हे मला थोडंच माहिती पडणार आहे. पिल्लू लक्षात येणार नाही. बरोबर आहे, आणि मग इथे काय होईल, पिल्ल तर द्वित फार्म मधून गेली. बरोबर, मग नाव कोणाचं खराब होईल, माझं आपल्याला क्वांटिटी. त्याच्यामुळे माझ्याकडून पिल्ल घेऊन गेलात, विक्रीला तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट देईन, पण पिल्ल विक्रीला नाही देणार. तुम्हाला मोठ्या कोंबड्या असतील तर देईन, का मोठ्या कोंबड्यामध्ये सहज आपण ओळखू शकतो ना, त्या देऊ शकतो. बरोबर आहे, 2-4-5 काही खूळ नाही होत, त्या रिप्लेस करून आपण त्या चेंज करून देऊ शकतो. बरोबर, पण तुम्ही सांगाल का पिल्ल, तर पिल्ल आपण कुठलाही फार्मर असा तयार करत नाहीये. जो खूप जवळचा आहे माझ्या आणि माझ्या 5-50 किलोमीटर मध्ये आहे, जिथे मी आठवड्यातून एकदा किंवा मग 2-3 दिवसातून एकदा फेरी मारू शकतो, अशाच ठिकाणी आपण फॉर्म डेव्हलप करतो. आणि मला खूप असे सर फॉर्म डेव्हलप करून अशी घाण नाही करायची मार्केट. बरोबर, मला एक 7-8 महिन्याला 5000 ते 7000 पर्यंत पिल्ल विकायची,
त्यापेक्षा जास्त विक्री करणं मला तरी हा व्यवसाय चांगला वाटत नाही. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा आपला कन्सेप्ट नाहीच आहे सर. काय माहितीये का, ह्याच्यामध्ये जर मी इमानदारीने राहिलो पण समोरचा इमानदारीने राहील याची गॅरंटी नाही. बरोबर. आणि तो कशी पिल्लं देईल ह्याची सुद्धा मला गॅरंटी. बरोबर. आता मला सांगायचं का, तुम्ही 250 किलोमीटर आहे, मी तिथली ऑर्डर असली मी तुम्हाला सांगेल तिथली तिथे तुम्ही देऊन टाका. बरोबर. ती क्रॉस निघाली तर तुम्हाला नाही सांगणार आहे, मला फोन करणार आहे, माझी बदनामी करणार. बरोबर आहे. तर त्या गोष्टी असतात. त्यासाठी कसं आहे, माझा कन्सेप्ट असा की 550 मध्ये फक्त 4-5 फॉर्म बनवायचे, त्याच्यामध्येच काम करायचं आणि प्रॉपर करायचं. कारण कसं आहे, आज सांगायचं झालं तर आमची वेटिंग आता 3 महिन्यावर गेली. बरोबर आहे. मला सांगा, माझ्याकडे एवढी इन्व्हेस्टमेंट आहे, तुम्ही येतानाच तुम्ही एवढे कॉल बघितले. बरोबर. तर असे किती दिवस भरात कॉल येत? आम्ही तोच विचार केला की जर एवढे फोन चालू आहेत मेबी तुम्ही डायरेक्टली नाही सांगतायत की नाही बाबा एवढं नाही होऊ शकत, बुकिंग येत बुकिंग करा, तुम्हाला 2-3 महिन्या 4 महिन्यात वेटिंग. पण जर मेबी जर तुम्ही ठरवलं, एक तुमचे खूप सारे फार्मर तयार झालेत आजवर, तर तुम्ही जर एक ठरवलं की आपल्याला 1 लाख किलो आज उपलब्ध करायचे, तर ते असे चुटके सरशी उपलब्ध होऊन जातील. सहज असं आपण आजच्या कंडिशनला सांगायला गेलत ना, तर महिन्याला मी 70,000 पिल्लं सेल करू शकतात म्हणजे जमा करू शकतात. तेवढे जमा करू म्हणजे करू पण शकतो आणि सेल पण करू शकतो. हा एवढे ऑर्डर्स आहे. म्हणजे प्रत्येकाला आज सांगायला तर मी 2,000 ची ऑर्डर पण नाही घेत. बरोबर. मी घेतो ती किती 700-800, फार तर खूप जास्त झालं तर 1,000 ची ऑर्डर घेतो, त्याच्यावरती पण घेत नाही. तेही आम्हाला 3-4 फॉर्म मिळून आम्ही 1,000 ची ऑर्डर कम्प्लीट करतो. चारही फॉर्म तुमच्या अंडर ते. हा ते त्या हिशोबाने. आता मला सांगा, तुम्ही 250 किलोमीटर आहेत, कुठे येणार तुमच्याकडे ते अंडी, कुठली आणलीत ना काय आणलीत ना काय आणली. बरोबर. ते कुठे माहिती पडणार आहे तुम्हाला? तर काय माहिती, मी टार्गेट दिले 1,000 पक्ष्यांचं, मला तुम्ही 1,000 पक्षी आता तुमच्याकडे समजा आता सांगायचं झालं तर मी तुम्हाला 1,000 पक्ष्यांची ऑर्डर प्लेस केले, बाबा ह्या ह्या तारखेला आपल्याला द्यायची. बरोबर आहे. आणि तिकडे तुमच्याकडे अंडी प्रोडक्शन डाऊन झाले, तुम्ही काय विचार कराल, अरे पाटीला तर पक्षी द्यायचे आहेत, माना भरून अंडी. बरोबर आहे. पैशांसाठी मी काही करणार आहे? तुम्ही मानणार, तुम्हाला काय, तुम्हाला माहितीये मी आज दिले 6 महिन्यांनी पाटीला माहित पडणार. बरोबर. बरोबर आहे. बरोबर. पण तोपर्यंत फार्मर तर डुबून जातो ना. बरोबर. मग आपल्याला ते काम नाही करायचंय. त्यासाठी आपण कसं करतोय की ज्या फार्म मध्ये पॅरेंट्स त्याच फार्म मध्ये मशीन. बरोबर. आणि इमानदारी काम करणार असेल तरच, नाही तर नाही. आपण त्या हिशोबानेच काम करतो. बरोबर. म्हणजे मित्रांनो, असं म्हणतात ना की आम्ही तुम्ही एवढे फार्म सेटल केलेले आहेत आणि तुम्ही आम्हाला जे काही पिलंय पिलांचं प्रोडक्शन पुरू शकत नाही, तर त्या मागचं हे मेन कारण आहे मित्रांनो की आम्हाला जे द्यायचे. हा तुम्हाला राग आला चालेल, आम्ही तुम्हाला 5-6 महिने वेटिंगवर ठेवू. त्याबद्दल असं माहितीये का, माझं एकच म्हणणं आहे सर की आज तुम्ही 55 ते 60 रुपयाला एक दिवसाचं पिल्लू घेत. बरोबर. बरोबर आहे. बरोबर. ते 6 महिने सांभाळल्यानंतर तुम्ही कितीला गेलं पाहिजे, कोंबडी कमीत कमी 350-400 ला तर गेली पाहिजे. बरोबर. फार फार तर 500 रुपयाला गेली पाहिजे. 500 रुपयाला गेली पाहिजे. कोंबडा 500, 700, 800 जसा एरिया असेल त्या हिशोबाने गेलं पाहिजे. बरोबर. बरोबर आहे. आता मला सांगा, तुमचं 55 रुपयाचं पिल्लू एक 5 महिन्याने तुम्हाला विकायला गेल्या क्रॉस निघाल. बरोबर आहे. बरोबर. तर क्रॉसची किंमत काय? 250-250 रुपये मेबी. 250-250 पण नाही देत व्यापारी, आपल्याला 140-150 देत. बरोबर. आज 55 रुपयाचा पिल्लू घेऊन तुम्ही 5 महिने सांभाळून तो कितीला जातोय? 150-200 जाईल. बरोबर. मग तुम्ही तिथे सक्सेस होऊ शकता का? नाही होऊ शकत. आणि व्यापारी काय आहेत का, जिथे 10% जरी क्रॉस असला तरी सांगतो की पूर्णच्या पूर्ण क्रॉस आहे. पूर्ण क्रॉस आहे. हा हे तर अनुभव मी स्वतः घेतला. बरोबर आहे. म्हणजे काय, व्यापाऱ्याला त्याचा फायदा घ्यायचा असतो, त्याला माहिती याच्यामध्ये 80%, याला 180 ठिकाणी 200 रुपये भाव दिला. बरोबर. तरी मला बाकीच्या कोंबड्या माझे कव्हर होणार आहे. बरोबर. म्हणून तो थोडा रेट जास्त देऊन ते पक्षी घ्यायचाही करतो. आणि मग अशा वेळेस काय आहे की फार्मर लॉस मध्ये जातो. तोच मला कन्सेप्ट मला. आणि बरेच वेळेला लोक कसे करतात माहितीये का, मी माझा अनुभव जेवढा घेतलाय, ऍक्च्युअली कसं आहे आपला प्रमुख उद्देश नाही कोंबडी पालन, प्रमुख बिझनेस नाही माझा, पण मी जेवढा अनुभव घेतलाय ना, तर लोक काय फक्त खाद्यावर खर्च करताय, लसीकरणावर खर्च करताय, त्याची नोंद ठेवत नाही की एका पक्षामागे आपला किती पैसा मुरलाय. आणि लोक फक्त एक देऊन मोकळ होतात, नंतर हात वरती करतात, अरे आम्हाला प्रॉफिटच नाही झालं कोंबडी पालनातून, असे बरेच लोक करतात. तर मित्रांनो कसं माहितीये का, जर तुम्ही ओरिजिनल मध्ये काम केलं प्युरिटी मध्ये, तर 100% जो काही तुमचा पैसा आहे हा पैसा कव्हर होणार आहे. आणि जे काही ट्रेनिंग आहे दादा, त्यांची दर महिन्याला बॅचेस आहेत ना ट्रेनिंगच्या? 4 बॅचेस होतात महिन्यातून. 4 बॅचेस. तर मित्रांनो महिन्यातून 4 बॅचेस असतात. विथ फार्म नावाचं चॅनल आहे दादांचं, त्याच्यावर अपडेट येत राहतात. जर तुम्हाला कुक्कुटपालन मध्ये उतरायची इच्छा आहे तर 100% तुम्ही दादांना एकदा कॉन्टॅक्ट करा, ट्रेनिंग घ्या. 1,000-1,200 रुपये जातील, 1,500 जातील, 2,000 जातील, जशी ट्रेनिंग राहिली. ऍक्च्युअली कसं आहे, ट्रेनिंगचे रेट आहेत ना फिक्स नाही राहत. कुठलीच ट्रेनिंग घ्या, कोणाचीही घ्या, नुसती द्विथ फार्मची नाही, मी सगळ्यांची सांगतो. दिवस बदलला की आपल्याला लागणारा खर्च बदलणार आहे. बरोबर आहे. जेवणाचा वगैरे, भाजीपाला वगैरे वाढणार आहे, अपडाऊन होत राहणार आहे. आणि बऱ्याच वेळेला ऑफर पण अशाच महिन्यामध्ये आणतो
की ज्या वेळेला ठीक आहे हा खर्च कमी होतोय ना मग लोकांकडून का घ्यायचे. आता माझा 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 बर्थडे होता तेव्हा मी 700 रुपयामध्ये ट्रेनिंग ठेवली. बरोबर 700 रुपये बर्थडे बरोबर 800 रुपये प्रत्येकाचे कमी झाले आणि त्यावेळेस 130 लोक आले होते. बरोबर ट्रेनिंगला 130 लोक आले होते. हा म्हणजे कसं आहे मित्रांनो, जे काय असे ऑफर आहेत ते ऑफर चालू राहणार आहेत. फक्त जर ट्रेनिंग घ्यायची तर तुम्ही एकदा अद्वैत फार्म नावाचं चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. दादा त्याच्यावर शॉर्ट्स आणत असतात, ट्रेनिंग बद्दल माहिती आणत असतात, कोणती बॅच किती आहे कधी आहे सगळ्या गोष्टी सांगत असतात. आणि मित्रांनो कसं माहितीये का, ट्रेनिंग जर म्हटलं ना तर असं नाही की आम्हाला पैसा भेटतोय म्हणून किती लोक येऊ द्या किती येऊ द्या आम्ही मॅनेज करू असं नाही. ट्रेनिंग हे सीट येत मोजून येत किती मी तर माझ्या ह्या फॉर्मवर 15 पर्यंत सीट घेतो ठीक आहे. आणि जेव्हा आपण बाहेर जातो म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी असलं तर आपण तिथे एक्स्ट्रा घेतो कारण आमचा ट्रॅव्हलिंगचा खर्चही आपल्याला सुटला पाहिजे. कारण आज पुणे सांगितलं तर 2 दिवस तुम्हाला तिथे राहायला लागणार आहे. मग 10,000 रुपये आमचा ट्रॅव्हलिंग मध्ये खर्च होतो, जेवणाचा खर्च होतो, त्याच्यामुळे आपण तिथे 30-40 सीट घेतो म्हणजे 50 पर्यंत. 50 तर नाहीच समजा, कारण माझं कन्सेप्ट असं असतो की 1500 रुपये तुम्ही देऊन हा सांगायला तर आपण एखादा पिक्चर बघायला जातो. बरोबर त्याच्यातून आपण काय घेता येईल यासाठी आपण मनोरंजन काय असो एक पॉईंट, पण दुसरून अजून काय शिकता येईल का त्या हिशोबाने आपण तिकडे जातो आणि तो बघतो. तर मला काय सांगायचं की तुम्ही माझ्याकडे येताय तर मला पुरेपूर तुम्हाला देता यावं या हिशोबाने आपण नियोजन करतो. तुमचे काही जे काही प्रश्न असतील ते आपण घेतो. आणि ट्रेनिंग 10 ते 6 टायमिंग असतं, कधी 7 पण वाजतात कधी 8 ही वाजतात. बरोबर. हा म्हणजे कसं आहे म्हणजे फिक्स टायमिंग वर फिक्स नाही. 10 वाजता सुरू झालं, एंड कधी होईल हे सांगू शकत नाही. तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही थांबा नसेल वेळ मला. हा मग तुम्हाला वाटते की 6 नंतर मी गेलं पाहिजे तुम्ही जाऊ शकता. पण तुम्हाला वाटते थांबायचं आहे, माझे काही प्रश्न आहेत ते सरांकडून घ्यायचे आहेत, तर तुम्ही थांबू शकता काहीच इश्यू नसतं. बरोबर आहे. आता म्हणजे मित्रांनो जसं दादांना आल्यावर जसं मोकळं बोललो जोपर्यंत माझं मन भरत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाहीये, मी फक्त विचारत जाणार आहे. तसंच मित्रांनो दादांचं जोपर्यंत त्यांना वाटत नाही ना की हा पुरेपूर आता बस झालं बा लोकांना एवढं नॉलेज खूप झालं तोपर्यंत आपली ट्रेनिंग. अशा लोक 9-9, 9:30 वाजेपर्यंत तिथे थांबलेले आहेत. बरोबर. म्हणजे जी 9 वाजता येतात ती कम्प्लीट 12-13 तासांनी बाहेर जातात. बरोबर. तरी त्यांना असं वाटतं की अजून काहीतरी भेटेल का भेटेल का भेटेल. आणि जेवढं शिकवायचं तेवढं आपण शिकवण्याचा प्रयत्न करतो, कारण काय जेवढं त्यांना दिलं त्याचा त्यांना फायदा होणार. बरोबर. ऍक्च्युअली कसं मित्रांनो पैशांची चीज कशी लोकांची हाच या ठिकाणी हेतोय. फुगटचा पैसा आम्हाला नकोय कोणाचा. आणि जो पैसा घेतला जातो ऍक्च्युअल त्याच्यातला 50% पैसा तुमच्यावर खर्चून जातो मित्रांनो. जसं काही जेवण वगैरे झालं, चहा नाश्ता पाणी झालं, या गोष्टी खर्च होतो. कसं आहे तसा विचार करायला गेला ना तर खूप छोटा खर्च वाटतो लोकांना की अरे हा कितीतरी खर्च होणार आहे असं झालं तसं झालं. पण मित्रांनो ऍक्च्युअल जर तुम्ही जर या ठिकाणी उतरलात तर तुमच्या लक्षात येईल की एवढ्या लोकांना मॅनेज करायला किती वेळ लागतो, किती लोक लागतात, किती पर्सन लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप मोठी रिस्क आहे मित्रांनो ट्रेनिंग घेणं. म्हणजे स्वतःचा धंदा जो काही किंवा स्वतःचा फार्म आहे हा धोक्यात घालून दुसऱ्यांना शिकवणं या ठिकाणी तुम्ही असं जरी म्हटलं तरी चालेल. कारण की या फील्डमध्ये व्हायरस डिसीज प्रमाणाच्या बाहेर आहेत आणि काही काही अशी आहेत ना उमटू येत नाही व्हायरस लक्षात येत नाही. आणि जोपर्यंत लक्षात येतील तोपर्यंत पिल्लं हे किंवा कोंबड्या या गेलेल्या असतील. तर मित्रांनो अशा पद्धतीने जे काही द्वित फार्म आहे द्वित फार्मचं शेड्यूल चालू असतं मित्रांनो. एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.